विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला संकल्प चित्र काढून दाखवत आहे। एलिमेंटरीला लागणारा संकल्प चित्राविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती पण सांगते। परीक्षेमध्ये आपल्याला एलिमेंटरीला बसल्यानंतर संकल्प चित्र हा विषय असतो, त्यामध्ये तुम्हाला बाह्य आकार, गोल, त्रिकोण, चौकोन, अर्धगोल, षटकोन असे बाह्य आकार येतात आणि त्यामध्ये विविध आकारांची रचना करायची असते, जसे भौमितिक आकार, अलंकारिक आकार आणि लयदार रेषा। ह्या सगळ्यांची योग्य पद्धती मांडणी करायची असते आणि त्यानंतर आपल्या आवडीच्या रंगसंगतीने रंगवायचं असतं। तर सर्वप्रथम मी तुम्हाला आज संकल्प चित्र कसं काढायचं हे शिकवते। सुरुवातीला मी घेतलं आहे बाह्य आकार गोल। आता त्यामध्ये आपल्याला घ्यायचे दोन गोल, किती? दोन गोल घ्यायचे, दोन त्रिकोण घ्यायचे, दोन फुलं घ्यायचे आणि लयदार रेषा घ्यायचं। ठीक आहे, बघा आता भौमितिक आकार घेताना त्याच्या बाह्य आकाराला स्पर्श करून तो आकार घ्यायचा, जेणेकरून संकल्प चित्रामध्ये योग्य पद्धतीने त्याची मांडणी होईल याची आपण काळजी घेऊया। हे पाहता मी दोन गोल घेतलेले आहेत, आता राहिले काय? दोन त्रिकोण। तर त्रिकोण सुद्धा घेताना व्यवस्थित मोठ्या आकारामध्ये घ्यायचे, ते सुद्धा बाह्य आकाराला स्पर्श करून। हा झाला माझा पहिला त्रिकोण। आता राहिला अजून एक त्रिकोण, तर तोही इकडे घेऊया आपण, तो सुद्धा बाह्य आकाराला स्पर्श करूनच मी घेत आहे। झाले दोन त्रिकोण, दोन गोल झाले। आता राहिला आपला फूल, आता फूल पण घेऊया आपण सोप्या पद्धतीमध्ये। एक फूल झाला, आता राहिला एक फूल, नाते इकडे जरा मोकळी जागा आहे ना, मग आपण इथे घेऊया। आता हा फूल थोडासा छोटा घेतला तरी चालेल। झालं, आता आपण लयदार रेषा घेऊया, म्हणजे आपलं संकल्प चित्र पूर्ण झालं। लयदार रेषा ही कधीही शेवटी घ्यायची असते, आधी सगळी रचना करून घ्यायची आणि मग लयदार रेषा। कडेकडेने बाह्य आकाराला स्पर्श करूनच लयदार रेषा घ्यायची। आत बाहेर असं करत करत ही लयदार रेषा आता आपल्याला पूर्ण करायची आणि इथे थांबवायची। बघ, झालं अशा पद्धतीत आपलं हे संकल्प चित्र पूर्ण झालं। ठीक आहे, आता हे तुम्हाला रंगवायचं कसं हे मी शिकवते। माझ्या हे जे रंग आहेत हे सगळे उष्ण रंग आहेत आणि हे जे रंग आहेत ते सगळे शीत रंग आहेत। आपल्याला ह्या दोन्ही रंगसंगतींचा उपयोग करून चित्र रंगवायचं आहे। आता संकल्प चित्र रंगवताना आपल्याला सर्वप्रथम एखादा भाग हा फोकस पॉईंट म्हणून निवडायचा असतो। उदाहरणार्थ हा गोल आपण घेऊ शकतो किंवा एखादा हा फूलसुद्धा घेऊ शकतो। तर ह्यामध्ये मी आता हा गोल घेणार आहे आणि ते रंगवणार आहे मी उष्ण रंगसंगतीने। मग उष्ण रंगसंगतीमध्ये एवढे रंग येतात ना, ते मी सर्वप्रथम ह्या रंगांचा वापर करणार आहे आणि नंतर शीत रंगांचा,
जो आपल्याला बाहेरच्या भागात वापरायचा आहे। आता रंग कसे तयार वापरायचे ते सांगते। सर्वप्रथम मी काळा लाल रंग घेतलाय। लाल मध्ये थोड़ा सा काळा टाकायचा आहे आणि त्याची डार्क छटा बनवायची आहे। आता फक्त गोल म्हणजे फक्त गोलच, गोलचाच विचार करणार, गोलच्या बाहेर जाणार नाही। रंगामध्ये पाण्याचा प्रमाण हा योग्य असायला पाहिजे। खूप पातळने आणि खूप घट्टने म्हणजे ते व्यवस्थित वहीवर बसतात। एक रंग घेतल्यानंतर तो दोन तीन ठिकाणी वापरायचा असतो। तुम्हाला जिथं जिथं दे असं वाटतंय द्यावं त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। दोन तीन ठिकाणी तो रंग द्यायचा। तीन ठिकाणी मी दिलेला आहे, अजूनही मी काही ठिकाणी देऊ शकते तो रंग। आता आपण रंग बदलू। आता मी त्यामध्ये अजून थोडा लाल टाकतीये आणि त्याचा उजळ रंग बनवते थोडासा। आता मी लाल मध्ये काळा आधीचाच रंग होता आपला, त्यामध्ये मी अजून थोडा लाल टाकलेला आहे। आता मी रंग परत बदलते, थोडासा पुन्हा लाल घेते।
पुन्हा रंग आता वेगळा येईल. आता मी घेते आहे क्रिमझन रेड. पूर्णपणे फ्रेश कलर. पुन्हा इथे पण तसंच एक रंग एकदा दोनदा द्यायचा. आता आपण रंग बदलू. आता घेऊ आपण नारंगी कलर. त्या शेडमध्ये मी नारंगी टाकले. जो लाल होता ना आपला त्याच्यात. प्रत्येक रंगामध्ये तुम्हाला फरक दिसतो. कुठलाच रंग सेम टू सेम एकमेकांच्या शेजारी येत नाही आणि येऊ पण द्यायचे नाही, कारण त्याच्यातले वेगवेगळे भाग मग दिसणार नाही. त्यासाठी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा रंग द्यायचा असतो. ह्याच्यामध्ये आपण पिवळा टाकूया. त्याच रंगामध्ये मी पिवळा टाकते. अजून मी पांढरा रंग वापरलेला नाही. अजून फिक्क्या छटा आपल्याला बनवायचे.
आता मी रंग बदलते। आता मी मेजेंटा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोड़ा सा क्रिमझन रेड म्हणजे त्याची डार्क छट। कुठलेही रंग जसेच्या तसे द्यायची, त्याच्यामध्ये बदल करायचा असतो, त्याच्या छटा बनवायची। आता आपण त्याच्यामध्ये पांढरा कलर टाकू। बघ आताशी आपण पांढरा रंग घेतलेला आहे, तर तोपर्यंत आपण फक्त डार्क छटा करत होतो। आतापर्यंत आपण आता आपण त्याच्या फिक्क्या छटा करणारच आहे, त्याच रंगांचे पांढरा टाकून। पुन्हा तसंच एक रंग दोन तीन वेळेस सगळीकडे देऊन घ्यायचा वेगवेगळ्या भागांमध्ये। ठीक आहे, आता आपण पुन्हा त्याच्यात आणून थोडा पांढरा टाकू। प्रत्येक वेळेस पाण्याचा प्रमाण हा योग्य ठेवायचा, तर ते रंग व्यवस्थित बसते। तर इथे कडेला आपण थोडासा फिक्का दिलाय, ठीक आहे, त्याच्या बाजूला येणारा जो शीत रंग आहे तो डार्कमध्ये येणार आहे, म्हणून आपण इथे कडेला फिक्का दिलेला असला तरी काही फरक पडत नाही। अशा प्रकारे आपल्या चित्रातले प्रत्येक भाग बारीक बारीक भाग व्यवस्थित रंगून घ्यायचे। चित्रामध्ये तुम्हाला दिसते का
या पद्धतीत सगळे छोटे छोटे भाग सुद्धा रंगवायचे, एकही भाग सोडून द्यायचा नाही। ही रंगसंगती आहे उष्ण रंगसंगती। आज आपण फक्त उष्ण रंगसंगतीने चित्र रंगवलेला आहे, फक्त गोलाचाच विचार केलेला आहे आपण इथे, गोलाला फोकस पॉइंट बनवलेला आहे, त्याच्यामुळे गोलामध्ये आपण उष्ण रंगांचा वापर करून चित्र रंगवलं। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शीत रंगांबद्दल सांगेल, म्हणजे ह्या गोलाच्या बाजूमध्ये जो रंग द्यायचा ते रंग म्हणजे शीत रंग। आता मी पुन्हा रंग बदलत आहे बघा, त्याच्यातच अजून फिक्का कलर टाकून त्याची उजळ छटा बनवत आहे। कधी कधी काही रंग सेम दिसतात, जवळ गेल्यावर ते अगदी सेमच आहे असं जर आपल्याला वाटलं तर आपण त्या रंगामध्ये थोडासा बदल करून घ्यायचा। शेजारी शेजारी रंग सारखे झाल्यामुळे ते भाग वेगवेगळे दिसत नाही। हे बघा आता इथे छोटे छोटे भाग आपले राहिलेले आहेत, मग प्रत्येक भागात वेगवेगळा रंग देऊन घ्यायचा आहे, तेच रंग वापरायचे, वेगळे रंगायची गरज त्याचेच डार्क लाईट छटा बनवून देऊन टाकायचे। विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण रंगसंगतीमध्ये आपला चित्र रंगणे तयार आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाजूचा म्हणजे हे जे आहे बाजूचा भाग ते शीत रंगासंगतीमध्ये कसं रंगवायचं हे सांगणार। कोणाला काही अडचण असेल तर इनबॉक्समध्ये तुमचे मेसेज कळवा मला।